मनोज सरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राधानगरी येथे मराठा आरक्षण साखळी उपोषण। आई कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज सरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राधानगरी येथे काल संध्याकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला। तसेच आज सकाळपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकल मराठा समाजाच्या वतीने व शहरवासियांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली। राधानगरी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली। यावेळी सरपंच सविता भाटळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राधानगरी शहरात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला। या संबंधीचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले। मनोज सरंगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार अशी भूमिका सखल मराठा समाजाने घेतली आहे। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।